हिंगोली लोकसभेची निवडणूक दुसऱ्या टप्प्यात असून 26 एप्रिल रोजी मतदान होणार आहे. निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर हिंगोली प्रशासनाने जिल्ह्याच्या सीमेवर चेकपोस्ट तयार करण्यात आले आहेत. प्रत्येक चेकपोस्टवर गाड्यांची कसून चौकशी केली जात आहे. वाशिम हिंगोली राष्ट्रीय महामार्गावरील चेकपोस्टवरून आढावा घेतलाय आमचे प्रतिनिधी गजानन वाणी यांनी. लोकसभा निवडणुकीत सध्या बिगुल वाजलेला आहे आणि निवडणुकीच्या पार्श्वभूमीवरती हिंगोली जिल्हा प्रशासनाने आता ठिकठिकाणी नाकाबंदी सुरुवात झाली आहे. सध्या हिंगोली आणि वाशिम महामार्गावरती या ठिकाणी नाकाबंदी करण्यात त्या ठिकाणी आहे. बघू शकता की एकीकडे आता निवडणुकीचं बिगुल वाजलं आहे. लोकसभा निवडणूक जी आहे ती हिंगोलीमध्ये दुसऱ्या टप्प्यामध्ये हिंगोलीची लोकसभा निवडणूक प्रक्रिया पार पडणार आहे. 26 एप्रिल रोजी हिंगोलीची निवडणूक होणार आहे आणि त्या पार्श्वभूमीवरती आता हिंगोली जिल्हा प्रशासनाच्या अलर्ट मोडवरती आलेला आहे आणि ठिकठिकाणी हिंगोलीतले जे सीमावर्ती भाग आहेत त्या सीमावर्ती भागामध्ये प्रशासनाच्या वतीने जे आहे ते हिंगोली पोलिसाच्या वतीने जे आहे ते नाकाबंदी करत आहे. जे वाहनांची जे आहे ते कसून चौकशी करतात या ठिकाणी आपल्या पाहायला मिळत आहेत. इकडं वाहनवारपे पैशांचा गैरवापर असो, त्याचबरोबर शस्त्र असो आणि दारूसाठा असो, अनेक गैरप्रकार टाळण्यासाठी जे आहे ते प्रशासनाच्या वतीने आता नाकाबंदी करण्यात आलेली आहे. हिंगोली जिल्ह्यात अनेक जे सीमावर्ती भाग आहेत, इकडून जर बघितलं असेल की हा जे आहे ते वाशिम जिल्ह्याची सीमा आहे. वाशिममधून या ठिकाणी जे हिंगोलीमध्ये वाहने येत असतात आणि या ठिकाणी जे आहे ते चेकपोस्ट लावण्यात आले. या ठिकाणी वाहनांची नाकाबंदी आणि कसून चौकशी करताना ठिकाणी आपल्याला जे अधिकारी कर्मचारी या ठिकाणी आहेत पाहायला मिळत आहेत. कॅमेरामन राजेशसोबत गजानन वाणी, लोकशाही मराठी, हिंगोली. लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा.